पोरी होती एवढा मला लागेल मराठी पोरींना छेडणार इथे भैया येऊन छेडणार काय आम्हाला हे कोण आहे तुमचं जीएम कोण आहे सर जीएम साहेब आता कोण तू याच्या कोण आहे सगळं फोडून टाकेल इकडे सगळं फोडून टाकेल मी माझं झालं का तुम्हाला शांतपणे त्या पोलीस रडतं इथे शांतपणे काय बोलणार आहे काय शांतपणे बोलणार बहिणी सांगते तिथं फोन जप्त करते तुम्ही आवडतो बोल कोण आहे तुमचा जीएम कोण आहे कोण आहे फोन कोणी जप्त केला ती पोरगी रडते इकडे तुमचं तुमचं सरकार झाली दोघांना शोधून आण दोघांना शोधून आण कोणतं सरकार झाली त्रास होतोय सर मला ही शेप आहे इकडे तुमचे दोन शेप नाहीये कोणी मिसबिहेव्ह केली तिने मिसबिहेव्ह केली आणि ती रडते इकडे अहो तुम्हाला काहीतरी तर वाटू द्या जरा थोडस तरी तुमच्या त्या दोघांना बोलवा काय झालं काय त्रास दिला काय झालं काय काय त्रास देत ते पर्सनल गोष्टी डोक्यावरून कधी हस्ती राहणार आणि परत त्यांचे काय हाताच्या जखमा वगैरे झालेला साप वगैरे करायला सांगायचे दूरकर साहेब हे विनय भंगाची केस आहे आपण घेऊन आम्ही तुला मारला त्या दोघांना घेऊन या दोघांना घेऊन या तुम्ही काय कळवलं त्यांना आता ही घटना चुकीची ही घटना चुकीची आहे मॅडम ही तुम्हाला मॅडम कुठे आहे कोण सांगत असतं आपलं तुमच्या कानात म्हणून त्या दिवशी मॅडम बोलू दे मला त्यांचं मी ऐकतो कोणतंही ऐकतोय बसा इथे बसा इथे आणि ऐका बसा इथे आणि ऐका तुमचं कोण कोण जे मेन आहे ना त्यांना बोलवा तुम्हाला मॅडम ऐकून यायचं पूर्ण बस मॅडम बसा तुमच्या बरोबर आणि ऐकून घ्या काय काय ते त्रास सांग मला.